आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। कळवण मालेगाव मार्गे जाणाऱ्या बसेस मेशी मार्ग वळविण्यात याव्यात यासंदर्भात छावा संघटनेचे प्रवक्ता विष्णू जाधव यांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन। देवळा तालुक्यातील मेशी या गावी बससेवा अनेक दिवसांपासून बंद होती, ती त्वरित सुरू करण्यासंदर्भात अनेक वेळा मागणी देखील करण्यात आली होती। बससेवा काही प्रमाणात सुरू झाली, परंतु काही बसेस सरळ मार्गे निघून जात आहेत, त्यामुळे विद्यार्थी व वयोवृद्ध प्रवाशांना 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे। गावातील नागरिकांना कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी नेहमीच जावे लागते। बससेवा पूर्णपणे सुरू न झाल्याने नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। या संदर्भात छावा संघटनेचे प्रवक्ता विष्णू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी यांच्यातर्फे आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले। निवेदनावर विष्णू जाधव, राजू शिरसाट, तुषार शिरसाट, विशाल मराठे, राकेश आहेर, हरी चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। रेनबो न्यूज करिता महादू मोरे, मेशी। 13 तारखेपासून शैक्षणिक सत्र सुरू होत आहे। मी कळवण आगार प्रमुखांशी चर्चा केली, मेशी मार्गे येणाऱ्या जेवढ्या बसेस आहेत तेवढ्या सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं आहे, परंतु उत्पन्न वाढीसाठी नागरिकांनी याला सहकार्य करायला पाहिजे। त्यामुळे मी छावा संघटनेचा प्रवक्ता या नात्याने एसटीनेच प्रवास करा, एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास आणि उत्पन्न वाढीसाठी एसटीला सहकार्य करा असे मी जाहीर आव्हान करतो। कळवण आगार व्यवस्थापक हेमंत पगार, आज मेशी गावातले ग्रामपस्थ ग्रामस्थ आणि प्रतिनिधी हे यांनी आपल्या मेशी मार्गे गाड्या चालू करण्याचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे। तर आता कोरोनाच्या पिरियडला आपल्या शाळा बंद होत्या, बसेसही बंद होत्या, परंतु आता त्यांनी आम्हाला टायमिंग जे दिले त्या टायमिंगनुसार विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी नाशिक आपलं देवळा आणि मालेगावसाठी आम्ही बसेस उपलब्ध करून देऊ, परंतु नुसतं बस चालू करताना तुम्ही जेवढा आमच्याकडे आग्रह धरता तेवढा प्रवासी प्रतिसाद मिळाला तरच त्या बस पुढे चालू राहतील। हे थोडंसं तुम्ही ग्रामस्थांना जरा बिंबवून सांगा। एसटीची परिस्थिती अतिशय वाईट आहे, परत आमच्या सर्व आम्ही बसेस चालू करू, परंतु बसमध्ये प्रवासी उत्पन्न वाढवा, म्हणजे हे महामंडळ आपलं हे टिकून राहील। हीच सर्वांना माझी विनंती। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।